नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मेथीचे पराठे करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेणार आहे मी आता। आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते सांगते मी। इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी मोठी, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच, जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच। आता एका भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकते। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे। जिरं टाकते अर्धा चम्मच। ओवा मी चोळून घेतलेला आहे, ओवा टाकते। कोथिंबीर टाकते। हळद टाकते अर्धा चम्मच। धना पावडर टाकते अर्धा चम्मच। मीठ टाकते चवीनुसार। तेल टाकते थोडंसं अर्धा चम्मच। एक चम्मच दही टाकते। हिरवी मिरची, आलं आणि लसूण मी हे एकत्र कुटून घेतलेलं आहे, हे पण टाकते याच्यात। आता मी हे सगळं मिक्स करून घेते चांगलं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ। आता पीठ मळून घेऊ आपण। थोडंसं टाकते अजून पाणी। हे आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे पीठ। पीठ मळून झालं, तेलाचा हात घेतलेला आहे मी। हे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। आता मी लाटून घेते। थोडंसं पीठ टाकते मी। असा लाटून घ्यायचा आपल्याला, जास्त जाड नाही, पतला पण नाही, साधारण लाटून घ्यायची। तेल टाकते मी। तेल टाकून घेते। पराठा टाकते। थोडं तेल टाकते वरून। छान भाजून घ्यायची आपल्याला। मी या साईडने पलटून घेते। हा खूप छान झालेला आहे। थोडं तेल टाकते मी। खूप छान कलर आलेला आहे हिरवागार। थोडंसं तेल टाकते।
छान भाजलेला आहे। आता मी काढून घेते हे पराठा। असेच आपण राहिलेले करून घेऊ आता पराठे। मेथी पराठे झालेले आहे आपले, पा खूप छान झालेले आहे, हिरवेगार मस्त। आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।